हा दादा, निवडणुकीनंतर दिवाळी आल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने प्रमुख्याने भाऊबीजेच्या निमित्ताने कोथरूडमधल्या प्रामुख्याने धुनभांडी करणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना भाऊबीजेची एक साडी भेट द्यावी म्हणून मी मोठ्या प्रमाणात लोकांना अपील करतो आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी नरेंद्र मोदीजींनी हे आवाहन देशाला केलेलं आहे की दिवाळी यावेळेला गरिबाच्या घरी जाऊन साजरी करा. त्यांनी हेही आवाहन केलं की लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करा. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या भागातल्या कर्तृत्ववान महिलांना घरी बोलावा, त्यांची पूजा करा, त्यांचा सन्मान करा. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मुंबईमध्ये डबे घरोघर पोचवणारे, म्हणजे ऑफिसमध्ये पोचवणारे डबेवाले आणि घरकाम करणारे घरगडी अशांना फराळ वाटपाचा कार्यक्रम केला. त्याचाच भाग म्हणून मी असं ठरवलं की कोथरूडसाठी अनेकांना आवाहन करावं. यावेळेला 2-3 हजार साड्या गोळा झाल्यात, कारण मी जुन्या नाही घेणार, नव्या साड्या घेतो. मी हा प्रयोग आधी केला. गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे मराठवाड्यातल्या मुलींना ह्यावर्षी घरचे कापड नाही घेणार सारखं ह्याची आठवण बनणार की गेल्या वर्षी दुष्काळ होता. पण मी 10 जूनला माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ हार देऊ नका, मला ड्रेसचं कापड द्या. तर 35 हजार ड्रेसची कापड मला गोळा झाली आणि मराठवाड्यातल्या मुलींना 35 हजार ड्रेसची कापड आणि 5 हजार बूट पावसाळी मी देऊ शकतो. तर तुमचा कॉन्फिडन्स वाढला. आता मी अपील करतो आहे, तुमच्या माध्यमातून अपील करतो आहे की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काही 5-10 साड्या द्या. थेंबे थेंबे तळे साजे एक 10-11 हजार साड्या तर गोळ्या व्हाव्यात अशी कल्पना आहे. आणि 1 लाख साड्या एवढ्या काही नाही, निवडणूक नाही आहे, हे काही मतासाठी नाही आहे. तर हा माननीय मोदीजींचा संदेश आहे आणि तो खरं म्हणजे ह्या देशासाठी आवश्यक आहे.